फलंदाजी मार्कवर हेमंत फॉर द विकेटने सुरुवात करेल. यावेळी चेंज ऑफ पेस फसवलंय असंच म्हणावं लागेल, आणि जे जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये सापडलाय एक महत्वपूर्ण धक्का. महेंद्र याच्या खेळीला पूर्ण विराम. बिग फिश वर चौकार आला, परंतु तदनंतर आपण बघतोय ऑन द राईज खेळण्याच्या मोहामध्ये बॅटची लिडिंग एज टॉपेज उडालं गेलं, आणि तिथे मात्र फलंदाज बाद होऊन तंबूच्या आशेला जात असताना महेंद्र याच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सदानंद याला आपण बघताय. इथून सामना लूज करून चालणार नाहीये, कारण की जास्त काही उरलं नाहीये. अभी नाही तो कभी नाही, कारण की नॉकआउट आहे. इथून मात्र जरा जर क्वालिफाय झाले तर आजच्या दिवसातून सेकंड सेमी फायनल खेळेल हे आपण बघितलंय. फ्लाय स्लिपर ट्रॅव्हल झाला, यावेळेस पंचांकडे लाऊड अपील आहे. आणखी एक धक्का तंबूच्या आशेला जात असताना डोकेदुखी वाढली जाते. आधी महेंद्र आता मात्र सदानंद तंबूच्या आशेला जात असताना आणखी एक धक्का दे धक्का. इथे मात्र चेस करताना थोडासा कुठेतरी मात्र अडचण आणि अडचणीचा सामना करावा लागतोय, कारण की आतापर्यंत आपण बघितलं प्रथमता गोलंदाजी मात्र जिथे मात्र केली आणि तिथून मात्र खूप चांगल्या पद्धतीने धावा लावल्या तिरंगा तिल्लेरी या संघाने, आणि डिपेंड करताना खूप अॅक्युरेसी दर्शवली जात आहे. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून खूप चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. प्रत्येक चेंडूकडे व्हेरिएशन बघायला मिळत आहे. आणि हेमंत म्हणून मी म्हटलं होतं की हेमंत याचं चालणं खूप गरजेची गोष्ट आहे तिरंगा तिल्लेरी या संघाकरिता. आणि तो मात्र या महत्वाच्या सामन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी विथ द बॅट अॅक्युरेसी दर्शवली गेली आहे. चांगला परफॉर्मन्स. डान्सिंग ऑफ द ट्रॅक खेळला गेलाय, चेंडू हवेमध्ये आहे. साईनाथ यावेळी जज करतायत आणि जजमेंटने झेल टिपला जातोय सुंदर पद्धतीने. आणखी एक फलंदाज अर्थातच विकेट हॅट्रिक या स्पर्धेच्या माध्यमातून चौथी विकेट हॅट्रिक मिळवण्याचा मान हेमंत. वॉट अ स्पेल, गुड बॉलिंग.